नागपुर के पांचपौली पुलिस ने एक आरोपी को 2 वर्ष के लिए अमरावती में तड़ीपार किया। आरोपी का नाम 23 वर्षीय प्रफुल्ल वानखेड़े है। नागपुर के पांचपौली पुलिस ने एक आरोपी को 2 वर्ष के लिए अमरावती में तड़ीपार कर दिया है। यह आरोपी 23 वर्षीय प्रफुल्ल उर्फ चिंटू वानखेड़े है। यह आरोपी खटिकपुरा पांचपावली का रहने वाला है। इस आरोपी पर छेड़खानी, चोरी, खून की धमकी देने जैसे गंभीर मामले दर्ज हैं। प्रफुल्ल उर्फ चिंटू चंदूजी वानखेड़े वह 23 वर्षीय राहणार शीतला माता मंदिर जवळ खटिकपुरा पांचपावली असा हा रेकॉर्डवरचा आरोपी होता। त्याच्यावर शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि दिवसेंदिवस तो समाजाला घातक होत चालला होता। त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पण घेतली, आपण प्रतिबंधक कारवाई सुद्धा केली, पण त्याच्यावर नक्कीच कोणताही फरक पडत नव्हता। म्हणून त्याचा तडीपार प्रस्ताव महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अ ब अन्वये आम्ही त्याचा तडीपार प्रस्ताव करून माननीय झोनत्री सरांना, DCP झोनत्री सरांना सादर केला होता। त्याच्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया होऊन माननीय DCP झोनत्री सरांनी त्याचा 2 वर्षाकरता तडीपार आदेश काढलेला होता। काल त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन आज त्याच्या विरुद्ध सदर आदेशाची अंमलबजावणी करून अमरावती येथे वरुड येथे त्याचे नातेवाईक राहतात असं त्याने सांगितलेले आहे। आज त्याला वरुड येथे सोडण्याकरता आमचे पोलीस रवाना झालेले आहेत।